ला 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 शारदा ताई तुम्ही आला? और अम्मा भाई जरा हळू बोला, ओरडू नका। का काय झाले? अहो काही झाले नाही, पण तुम्ही ओरडलात तर मात्र नक्की होईल। तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये। कळेल, सगळे कळेल। तुम्ही आधी अभ्यासिकेत चला पाहू। अभ्यासिकेत? चला रमाबाई, वेळ घालवू नका। मी लगेच माझा अभ्यास घेणार। मला प्रश्न विचारू नका हो, चला लवकर लवकर चला। रमाबाई आपण अभ्यासात सुरुवात करूया। थांबा था, मी तुमच्यासाठी गुळपाणी घेऊन येते। काही नको गुळपाणी, काल गुळपाणी आणायला गेलात आणि परत आलातच नाहीत। माझ्याकडे ही लबाडी चालायची नाही। मला वाटले होते महादेवरावांचे घर म्हटल्यावर इथे शिक्षणाची आवड असेल, पण कसे काय नाही कसे काय। काल तुला शिकवण्याचा पहिला दिवस, पण या घरातल्या बायकांनी मलाच शिकविले। हसू नका, काय म्हणावं काय या बायकांना। एकीने चटणी वाटून घेतली तर दुसरीने भाकऱ्या करवून घेतल्या। महादेवराव आणि भांडारकरांनी शब्द टाकला म्हणून करावे लागते सगळे। आणि तुम्हाला तरी शिक्षणाची आवड आहे का? हो, मी लवकर पहिला धडा वाचून दाखविला ना की स्वतः मला माझ्या आईकडे घेऊन जाणार आहे। हो का? पण तुमची अभ्यासातली गोडी बघता तुम्हास लवकर आईला भेटावयास मिळेल असे आम्हास वाटत नाही। आईचे नाव काढल्या बरोबर पाटी पेन्सिल बाहेर आली। असो, बर मला सांगा तुम्हास काय काय येते? तुम्ही मला धडा वाचावया शिकवाल? हो, पण त्यासाठी आधी तुम्हास काय येते ते नको कळायला। मग त्यानुसार तुमचा अभ्यास कुठून आणि कसा सुरू करायचा ते आम्हाला कळेल। मला अ आ ई ई ते हळक्षज्ञ पर्यंत येते। बर, मग मला लिहून दाखवा, मग आपण पुढील अभ्यास सुरुवात करू। या बसा। हो, काळजी वाटायला लागली हो वंस। अजून कसे आले नाही थे? हसते परसते काही निरोप नाही, टपाल नाही, काय समजावे माणसाने। गेले की तिकडचे होऊन जातात। यमीच्या लग्नाच्या वेळेस ठाऊक आहे ना तुम्हाला? आई, अण्णा आणि गोपाळ दादा कधी येणार आहेत? ते नसले की आम्हाला फार कंटाळा येतो। यमुनेने त्यांना थांबवून तर घेतले नसेल ना? नाही, यमीने कितीही हट्ट केला ना तरी हे नाही थांबायचे। इथली गडबड ठाऊक आहे त्यांना। पण कधी येणार आहेत ते? येतील येतील हो। गवंडी देखील सांगून गेलाय नदीकाठच्या घराची डागडुजी झालीय म्हणून, पण ते आल्याशिवाय काहीच हालचाल करता येत नाही। सासूबाई, मी 8 दिवस माहेरी जाऊन येईन म्हणते। जा हो जा, फक्त गोपाळला येऊ दे, त्याला विचारून सांगून मग जा। ते कधीच येत आहेत ते काही नाही, मी माहेरी जाणारच। माझा भाऊ येतोय मला न्यायला। तुम्ही वर्षानुवर्षे माहेरी जात नाही म्हणून आम्ही जायचे नाही का? तसेही ह्या इथल्या घरात जीव गुदमरतो माझा, आणि माझ्या होणाऱ्या बाळावर मला इथले संस्कार करायचे नाहीयेत। तेव्हा मी माहेरी जाणारच। आलीस का मूळ रंगावर? एक दिवस गोड बोललीस तर हुरळून गेले होते मी, पण तेरड्याचा रंग 3 दिवस असतो हेच खरे। ओ ओ अननसातला, ब ब बदकातला,
क क कमळातला अगदी बरोबर अक्षरांची ओळख उत्तम झाली आहे. आता मी तुम्हाला शब्दांची ओळख करून देते. अक्षरांच्या समुच्चयाने शब्द तयार होतो. काय तयार होतो? शब्द. अगदी बरोबर. अगो बाई 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 शारदे तू आली आहेस होय. वा 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 वा. नाही पण कोणी मला काही सांगितलेच नाही. हे आमचे घर गडी सुद्धा इतके माजलेत म्हणून तुला सांगते. नाही नाही मीच त्यांना तसे सांगितले होते. म्हटले तुम्हाला उगीच त्रास नको. अग बाई तू सांगितलेस का? बर बर बर. नाही म्हणजे हा नसता शहाणपणा करायला तुला कोणी सांगितला? तुझ्या या अशा सांगण्याने घरगडी माजतील त्याचे काय? अरे जाऊ दे तू. चल खाली माझ्या बरोबर चल. अहो मी आता रमाबाईंचा अभ्यास घेते. अगो अभ्यास काय कुठे पळून जाणार आहे का दोघी कुठे पळून जाणार आहात? नाही ना आज महाशिवरात्र आहे उपास असेल तुझा. आहे ना उपास कधीला सोडून? नाही 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 उपास. नाही म्हणजे उपास आहे. आहे ना मग चल खाली चल आणि फराळाचे काहीतरी खाऊन घे मग काय ते शिकवायचे ते शिकवा. आणि रमे परसदारात पापड वाळत घातले ते डब्यात भर गो कळले का? हो इथले आवडते आणि मग ठेवते डब्यात पापड. बरे चल चल शारदे. अगो असे कसे तू अतिथी अतिथी देव भव चला चला चला. मला नको फराळ. असे कसे अरे नारू तू अजून हेच करतोयस जा लवकर स्वयंपाक घरात सुभद्रा काकू बोलवत आहे जा लवकर. रानड्यांचा वाडा हाच ना? हो हाच. तुम्ही बग्गी जवळ थांबा या ना तुम्ही. हो या ना. क्षमा करा मी आपल्याला ओळखले नाही. अगो बाई मी सौ अन्नपूर्णा. सौ अन्नपूर्णा रामकृष्ण भांडारकर. अगो बाई हो का? भांडारकर येत असतात अधून मधून दादाला भेटायला पण आपण कसे येणे केले? नाही म्हणजे दादा मुंबईला गेलाय ना काही कामासाठी. हो आम्हास ठाऊक आहे. हे देखील गेलेत त्यांच्या सोबत मुंबईला. हो का? बरे तुम्ही बसा ना मी माईंना बोलवते. नाही नाही असू दे. म्हणजे माई साहेबांना भेटेनच मी नंतर पण आज मी खास रमाबाईंना भेटावयास आले आहे. आहेत ना रमाबाई घरी? हो. नारू जी इकडे ये. रमा कुठे आहे? रमाबाईंनी परसदारी आहेत. यांना परसदारी घेऊन जा. हो या. खास रमाबाईच भेटावयास आली आहे म्हणे. मोठी विदुषीच आहे ना ही रमा. ताई तुम्ही दिलेले फराळाचे सगळे संपवले. संपले ना? थांब 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 एक पेला भर मसाले दूध पी. नको नको राहू दे. आता तरी मी जाऊ का? जाते म्हणतेस? बर बर जा हो जा जा. तुलाही खूप कामे असतील नाही का? अगो पण जाता जाताना तिथे ते शेंगदाण्याचे कूट ठेवले आहे ते मला इथे देऊन जा. हो आलेच. अगो बाई काय झाले? हो हे नुसतेच शेंगदाणे कूट नाहीये. अरे देवा. अगो पण कूट करायला असा कितीसा वेळ लागतोय काय हो जाऊ बाई? हो ना. तो बघ तिथे खलबत्ता ठेवलाय तो खलबत्ता घे आणि हे सगळे दाणे मला कुटून दे. पण अगो जा आण तो खलबत्ता जा. अगो जा ना. आणि काय गो
अगो फराळ झाला ना तुझा नीट, मग काय ताट कोण उचलणार? ठेवते नीटात संस्कार विस्कार काही नाही. ठीक आहे का पाल शिकवणार रमेला? राहू दे राहू दे राहू दे, धुवत नको बसूस, गडी आहे तो आमच्याकडे त्या कामासाठी. उभी का राहिलीये सांड ना खलबत्ता. अहो पण मी इथे शिकवायला आले आहे असेच ना? हो अगो, मग आम्ही कुठे अडवले आहे? आणि रीतीप्रमाणे मुलीने दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर वडीलधाऱ्या बायकांस मदत करायची असते. हा बरोबर, मग जरा रीतीप्रमाणे वागलीस तर काय बिघडले? जा हो जा जा जा, गुणाची ग बाय माझी जा. पण अगो जा. हो प्रेमाची भाषा मुली कळतच नाही तर काय? काय झालंय? उसण भरल्यासारखी. अगो बाई नाजूकच हो भलती ही, यावरूनच दिसते घरी किती कामे करत असणार ते. काही नाही होत, उचल उचल उचल. चला ठेवा ठेवा. कूट आजच हवाय, आज चालव. गो गो गो, अगो किती जोरात कुटतीये, थोडशील ना खलबत्ता शनी आमचा. दाणे घाल त्याच्यात अजून. अगो पाणी नाही, दाणे घालायचे होते. बाई रमाबाई, आपण खास मला भेटावयास आलात. रमाबाई, आपण नमस्कार करते. आयुष्यमान भव, खास तुम्हाच भेटावयास आलो आहोत आम्ही. काय मग घरगुती काम चालू आहेत वाटत? हो सासूबाई जी जी कामे सांगतात ती सगळी करते मी. छान. वहिनी साहेब इथेच बोलणार आहात का पाहुण्यांशी? आपण आत घेऊन जा त्यांना, मी गुळ पाणी घेऊन आलो. आणि हो माई साहेबांना काय सांगू की कोण आलाय म्हणून? आपल्याकडे नाही का ते भांडारकर भाऊजी येतात, स्वतःचे स्नेही, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई. हो मी सांगतो. आपण खास मला भेटावयास आलात? हो खरेच मला खूप आनंद झाला आहे. चला ना आपण आज जाऊया. चला या ना. अकुबाई शारदाताई अहो तुम्ही दाणे कुटतात? अगो म्हणजे काय, जितकी मोठी शिकली सवरली तितकी स्वयंपाकाची भारी हौस आहे हो हिला. काय शारदे आहे ना हौस? हो ना. हो आई साहेब, रमाबाईंना भेटायला अन्नपूर्णाबाई भांडार करायला आहेत, मी त्यांच्यासाठी गुळपाणी घेऊन जातो. काय अन्नपूर्णाबाई आल्यात? मला आता त्यांना भेटावयास जायला हवे. मी अगो मी काय करते दाणे कूट आधी. हो तसे नाही हो, पण मी आधी हातातले काम पूर्ण कर. हा त्यांना मी आणि माई जाऊन भेटून येऊ. चल गो माई. हो पण मी इथे स्वयंपाकघरात कामे करते हे त्यांना कळले तर? त्यांना आम्ही सांगितले तर त्यांना कळणार ना. तू काळजी नको हो करूस, आम्ही त्यांना अजिबात सांगणार नाही.
काय जाऊ बाई? अगदी बरोबर, मी जाऊन येते. फराळाचे घेऊन या. अगो मी कशाला येऊ? अगं म्हणजे हिच्याच बरोबर पाठवून देते ना फराळाचे बाहेर. नाही नाही नको नको, मी नको. त्यापेक्षा मला इथलं एखादे काम जास्ती सांगा, पण बाहेर मी नाही. असं म्हणतेस? बर बाई सगुणे, तूच घेऊन जा हो फराळ्याचे बाहेर. तोपर्यंत मी असं करते, हिच्याकडून चार पाच पायली गहू दळून घेते. हा काय, चार पाच पायली गहू? अगो जास्ती नाही, चार पाच पायली आत्ता होतील. अगो तू उभी का राहिलीयेस? बस इथे दाणे कूट. हा बस बसा. ते गहू दळायचे नंतर. दाणे कूट आधी कूट. जाऊ बाई मी आले. हा या तुम्ही. चल मी बसली इथे. हा कूट. अजून जोरात. रमाबाईंनी एकट्या आहेत, लहान आहेत, घरातील बायकांच्या कोंडाळ्यात भांबावून जातील आणि अभ्यास करणे विसरतील. वा छान शिकवताय हो आमच्या सुनेस. रमाबाई मी आल्याचे तुमच्या सासूबाईंना सांगितलेत ना तुम्ही? हो, त्या म्हणाल्या कि मी येते भेटावयास, तुम्ही बोलत बसा. नाही नाही, थोड्या वेळाने आपणच जाऊ त्यांच्याकडे, त्या वडील आहेत. रमाबाई तुम्हास वेगळे सांगावयास नको, पण तुम्ही तुमच्या सासूबाई, चुलत सासूबाई, नणन, दीर या सगळ्यांची मने सांभाळूनच अभ्यास करता आहात ना? म्हणजे? म्हणजे असे की आपणास अभ्यासाची गोडी लागली आहे, हे फार म्हणजे फारच चांगले. पण म्हणून काही तुम्ही स्वयंपाक घरातली आपली जबाबदारी विसरून चालणार नाही. तेथील कामकाजही आपल्याला या अभ्यासाप्रमाणेच नीट शिकावे लागते. त्यामुळे हे दोन्ही अभ्यास तुम्हाला एकाच वेळी करावे लागणार आहे, हे ध्यानात असू देत. खरेच? होय अगदी खरे. पण अन्नपूर्णाबाई, माई म्हणतात की नुसते कामापुरते लिहिता वाचता आले म्हणजे पुरे, जास्त अभ्यासाची गरज नाही. बायकांनी स्वयंपाकघरातच रमावे आणि त्यांनी स्वयंपाकघरच सांभाळावे. रमाबाई, नव्याने शिकणाऱ्या प्रत्येक बाईस या दिव्यातून जावे लागते, त्यामुळे घरातल्यांची मने सांभाळून, त्यांच्याशी वाद न घालता, त्यांना उलट उत्तरे न देता आपण अभ्यास करत राहावा, हे साऱ्यांच्याच सुखाचे होते. कळले का? हो मी ठेवीन लक्षात. बरे झाले तुम्ही मला सांगितलेत, कारण मला आधी कळतच नव्हते की सासूबाईंचे ऐकावे की स्वतःचे. पण आता मला कळले की आपल्याला दोघांचेही ऐकता येईल आणि म्हणून मला खूप बरे वाटते आहे. होय ना, मग बरे झाले, आमच्या येण्याचे सार्थक झाले. आम्हाला इकडून नेहमी सांगणे होते, रमाबाईंनी एकट्या आहेत, लहान आहेत, घरातील बायकांच्या कोंडाळ्यात भांबावून जातील आणि अभ्यास करणे विसरतील, तेव्हा तुम्ही त्यांच भेटावयास हवे म्हणून आठवणीने आले. आता तुम्ही सुद्धा सवड काढून आमच्या घरी या, म्हणजे शांतेची, आमच्या मुलीची ओळख होईल. वा छान शिकवताय हो आमच्या सुनेस.